राष्ट्रपतीच्या नवनियुक्त मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मुंबईत राजभवनाबाहेर शशिकांत शिंदे समर्थकांनी तर त्यांना थेट खांद्यावर उचलून घेत त्यांच्या नावाचा जयघोष केला. तर बार्शीतही दिलीप सोपल यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. रत्नागिरीतून पक्षाचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात पहिल्यांदाच करायची संधी मिळालेल्या उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांनीही रत्नागिरीत आनंद व्यक्त केला. तर जळगावात संजय सावकारे यांच्या समर्थकांनी फटाके वाजवत आनंद व्यक्त केला. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. भास्कर जाधव यांना वगळून पहिल्यांदाच सामंतांना संधी देण्यात आली. त्यांच्याशी याबाबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. आमदार आणि आता राज्यमंत्री झालेले उदय सामंत आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, सर्व पहिली प्रतिक्रिया तुमची काय? तुम्ही आता राज्यमंत्री झालेले आहात. आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे राज्यमंत्रीपद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला मिळालेलं आहे. याचा उपयोग विशेषतः कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट होण्यासाठी केला जाईल. कोकणाचा विचार करत असताना जे मला राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे याची देखील मला पूर्ण जाणीव आहे. आणि जास्तीत जास्त विकासात्मक आणि संघटनात्मक काम महाराष्ट्रामध्ये माझ्या राज्यमंत्रीच्या पदाद्वारे कसं होईल यासाठी माझा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राहील. एवढी काँग्रेस आणि शिवसेना कोकणामध्ये आपले पाय रोवू नयेत तेवढी अजून राष्ट्रवादी होऊ शकली नाही, काय आपलं म्हणणं आहे? आपण कशाप्रकारे प्रयत्न कराल? रत्नागिरी मतदारसंघ हा 2004 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आलेला आहे. आदरणीय भास्कर जाधव साहेब हे देखील गुहागरमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मागच्या झालेल्या दोन निवडणुकांमध्ये निरंजन डावखरे हे पदवीधर मतदारसंघाचे म्हणून आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत निवडून आलेत. अनिल भाऊ तटकरे देखील विधान परिषदेला निवडून आलेत. त्याच्यामुळे कोकण हा कुठच्या एका पक्षाचा बालेकिल्ला नाही. 2014 आपल्या सगळ्यांनाच जाणीव होईल की आम्ही सांघिकपणानं काम करू, वरिष्ठांना, तरुणांना, युवकांना, युवतींना, महिलांना बरोबर घेऊन, सगळ्या समाज घटकांना बरोबर घेऊन काम करू. आणि 2014 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीज आमच्या दोन्ही जिल्ह्यात आणि विशेषतः कोकणामध्ये एक नंबरला असेल. उदय सामंत यांना राज्यमंत्रीपद देऊन एक प्रकारे समतोल साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसनं इथे या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. राष्ट्रवादीच्या नव्या